तरुणांना तरुणांचा कडीपत्ता करून काम झाल्यावर पत्ता गुल करणार आहे आणि स्वतः बेपत्ता होणार अनेक जण आहेत, पण असा तरुण घडला पाहिजे जो पत्त्यामध्ये एकका असेल, नाण्यांमध्ये शिक्का असेल व करिअर संस्कार आणि विचारांचा पक्का असेल, असे तरुण घडवण्यासाठी जयंतीची गरज आहे। स्वरगुंजन वारकरी यूट्यूब चैनल लाइक करा, सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले, तैसा होई सावधान हृदय धरा नारायण, तुका मनी माय बापे अवघी देवाची स्वरूपे। माय बापे हीच देवाची रूपे आहेत, माय बापांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, असा संदेश देणारे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबार आहे। माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा नाग जब घर में निकले लेकाठी धमकाया, जिंदा बाप कोई न पूजे मरे बाद पूजो आया, मुट्ठी भर चावल लेके कव्वे को बाप बनाया। जीवनपणी माय बापांची सेवा न करता मेल्यावर पिंडदान करून का उपयोग, असा प्रश्न विचारणारे संत कबीर। नको धर्मकृत्य पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्यत्वाची खर्चा, शाळेहुनी नाही थोर ते मंदिर, देणे घे उदार शाळेला द्या। धर्माच्या कामावर पैसा खर्च करण्यापेक्षा तोच पैसा शिक्षण घेण्यासाठी खर्च करा, असा संदेश देणारे लोकहितवादी कर्मयोगी संत गाडगे बाबा। जसा उपासमारीने माणूस अशक्त होऊन अल्पायुष होतो, तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो, असं सांगत शिक्षणाचं महत्व पटवून देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। जग बदल घालून घाव गेले सांगून माझं भीमराव, हा संदेश जनमानसामध्ये रुजवणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले, अशा प्रकारे अविद्येमुळे होणाऱ्या अनर्थांचे वर्णन करून विद्येचे महत्व सांगणारे थोर महात्मा ज्योतिराव फुले। ज्या महापुरुषाचं नाव ऐकल्याबरोबर आमच्या नसा नसातलं रक्त खवळायला लागतं, असा मराठ्यांच्या इतिहासातला सर्वात पराक्रमी राजपुत्र, शूरवीर, कर्मवीर, शक्तवीर संभाजी महाराज। इथल्या मातीमध्ये मराठमोळा स्वराज्य निर्माण करून ते स्वराज्य इथल्या बहुजनांसाठी बैराज्य घडवणारे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज। महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभा राहिलेला प्रत्येक मराठा स्वराज्य निर्माण करू शकतो, ही भावना तळागाळापर्यंत रुजवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ। स्त्री शिक्षणाच्या आद्यदेवता सावित्रीबाई फुले, लोकमाता अहिल्याबाई होळकर, जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि ज्यांच्या चरणांची धूळ कुंकवाच्या करंड्यामध्ये भरून भाळाला लावावी, अशा भारत मातेच्या चरणांना विनम्र अभिवादन करून मी गणेश घाटीलक पाटील प्रथमतः छत्रपती शिवरायांना आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या कडकडाटामध्ये मानाचा मुजरा करतो। आपला जन्म त्या मातीमध्ये झालाय ज्या मातीमध्ये शहाजी राजांचं रक्त सांडलंय, आपला जन्म त्या मातीमध्ये झालाय ज्या मातीमध्ये शिवरायांचं रक्त सांडलंय, आपला जन्म त्या मातीमध्ये झालाय ज्या मातीमध्ये शंभू राजांचं रक्त सांडलंय, आपला जन्म त्या मातीमध्ये झालाय ज्या मातीमध्ये हजारो मावळ्यांचं रक्त सांडलंय। मला सांगायचंय काय, ज्या मातीत सांडलं रक्त त्या मातीत जन्माला तू, ज्या मातीत सांडलं रक्त त्या मातीत जन्माला तू, जी जाईल जगतासाठी त्या ज्योतीत जन्माला तू, तिचे शिवज्योत पुन्हा पेटविण्यासाठी आलोय, मर्द मावळ्या तुला पेटून उठविण्यासाठी आलोय, उठ शिवाच्या वाघा तू पेट शिवाच्या वाघा, उठ शिवाच्या वाघा तू पेट शिवाच्या वाघा, मर्दा तुझ्या रक्तातला शिव शंभू होऊ दे जागा, मर्दा तुझ्या रक्तातला शिव शंभू होऊ दे जागा। आपण त्या मातीमध्ये जन्माला आलो आहोत ज्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांचा रक्तरंजित इतिहास खडला, आणि त्याच मातीमध्ये ज्या शिवप्रेमींच्या बछड्यांनी हा शिवशंभूंच्या विचारांचा जागर आयोजित केलाय, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। मित्रांनो, जयंती साजरी का करावी, जयंती साजरी केल्यानं काय होईल, कामधंदे सोडून यासाठी वेळ का द्यावा, हा सोहळा का पाहावा। मित्रांनो, जयंती साजरी करणं खूप आवश्यक आहे, कारण बाहेरच्या लोकांचं ऐकून स्वतःचे करिअर आणि आयुष्य बर्बाद करणारे तरुण अनेकांनी घडवले सर, पण असा तरुण घडला पाहिजे जो शिवरायांप्रमाणे आई वडिलांचं ऐकेलो स्वतःचे स्वराज्य निर्माण करेल, असे तरुण घडवण्यासाठी जयंतीची गरज आहे। तरुणांना तरुणांचा कडीपत्ता करून काम झाल्यावर पत्ता गुल करणार आहे आणि स्वतः बेपत्ता होणार अनेक जण आहेत, पण असा तरुण घडला पाहिजे जो पत्त्यामध्ये एकका असेल, नाण्यांमध्ये शिक्का असेल व करिअर संस्कार आणि विचारांचा पक्का असेल, असे तरुण घडवण्यासाठी जयंतीची गरज आहे। तरुणांना व्यसनाची नशा लावून त्यांच्या जीवनाची दुर्दशा करणारे अनेक जण आहेत, पण असा तरुण घडला पाहिजे ज्याला देशभक्ती, मातृभक्ती, पितृभक्ती आणि शिवशक्तीची नशा असेल आणि जो स्वतःच्याच काय पण इतरांच्या जीवनालाही प्रगतीची दिशा देईल, असे तरुण घडवण्यासाठी जयंतीची गरज आहे। शिवरायांचं नाव घेऊन आपला वापर करणारे भरपूर जण आहेत, पण असा तरुण घडलं पाहिजे ज्याला जो आई वडिलांना प्रेम देईल, आई वडिलांचा आधार होईल,
होईल, शिवरायांचं नाव घेईल आणि स्वतः शिवाजी होईल। हे असे तरुण घडले पाहिजे, संकटांशी लढले पाहिजे, आडवा येणाऱ्याला भिडले पाहिजे आणि आपल्याला आडवणारे लढलेच पाहिजे। या सर्व गोष्टींसाठी जयंतीची गरज आहे। आपण शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आहोत हे आपलं महान भाग्य आहे, कारण याच मध्ये शिवराय जन्माला आले, याच मध्ये शिवरायांनी स्वराज्य घडवलं। पण हे स्वराज्य काय सहज घडलं का? हे स्वराज्य काय योगायोगाने घडलं का? याच्या मागे ही काही कारण असू शकेल काय? कारण शिवराय आकाशात वीज चमकावी तसं आले आणि स्वराज्य घडवून गेले असं तर झालं नाही। त्यांच्या कार्याला, पराक्रमाला, कर्तृत्वाला काहीतरी कारण परंपरा आहे, पण ती कारण आम्ही शोधली आहेत का? ती परंपरा आम्ही जाणली आहे का? तो इतिहास आम्हाला समजलाय का? या सगळ्या बाबींचा ज्यावेळी तुम्ही आम्ही विचार करू लागतो त्यावेळी संताजी, धनाजी, येसाजी, तानाजी, हिरोजी, बाजी यासारख्या असंख्य मावळ्यांची नावं आमच्या डोळ्यासमोर उभी राहतात। त्यातलाच एक निष्ठावंत मावळा आहे ज्याने मृत्यूसाठी यमालाही वाट पाहायला लावली होती, त्या निष्ठावंत मावळ्याचं नाव आहे बाजीप्रभू देशपांडे। बाजीप्रभू देशपांडे 6 फूट उंची, 2 बाजूला 2 तलवारी सारख्या पिळदार मिशा, डोक्याला ऐरणी शनी आणि बाकी तुळतुळीत गोटा, हा मावळा असा उभा राहिला की रायगडाचा बुरुज उभा राहिल्यासारखा वाटे। या बाजींचं नाव घेताच आठवतो तो चित्त थरारक दिवस, आठवते ती काळी कविंड रात्र, आठवते ती पावसाची रिपरिप, चिखलाची चिकचिक, अनबाजींच्या रक्तानं पावन झालेली ती घोडकिंड, अंधारातीत पळत पळत ते खिंडीते मध्ये यायचं, रात्रभर धावायचं, पुन्हा हातात तलवार घेऊन शत्रूशी लढायचं, 300 विरुद्ध 6000 अरे कसा मेळ बसायचा? 6000 विरुद्ध लढायचं तर आपण कापले जाणारे माहीत होतं मावळ्यांना, 6000 विरुद्ध लढायचं तर आपण मारले जाणारे माहीत होतं मावळ्यांना, पण तरी लढणार, लढणार आणि लढणारच। अरे काय माणसं असतील ती, आणि शब्द नाही कोड पडावं अशी माणसं होती ती। आणि बाजीराजांना म्हणतायत, राजा राजा तुम्ही जावा, राजा विशाळगडाची वाट धरा राजा। तसे राजे उत्तर देतात, आहो बाजी तुम्हाला जर आम्ही असं एकट्याला सोडून गेलो तो लोक आम्हाला काय म्हणतील? तसे बाजी उत्तर देतात, आहो राजे आम्ही असताना जर तुम्हाला लढावं लागलं तर लोक आम्हाला नावं ठेवतील, जा राजे विशाळगडाची वाट धरा, आमच्या काळजीनं तुमची पावलं डगमगता कामा नयेत राजे, जा। पण गेलात की एक काम करा, गेले गेले तोफांचे 5 आवाज करा, तोफांचे 5 आवाज होईपर्यंत मरणार सुद्धा नाही राजे। अहो काय आश्चर्य, मृत्यूवर सुद्धा विजय मिळवण्याची धमक आमच्या मावळ्यांमध्ये होती, मृत्यूसाठी यमालाही वाट पाहायला लावण्याची धमक आमच्या मावळ्यांमध्ये होती, आणि तोफांचे आवाज कानावर पडेपर्यंत मरणार सुद्धा नाही हे शब्द ऐकून राजाने घट्ट मिठी मारली बाजींना। पण बाजींनी ती मिठी सैल केली आणि राजे तसं जडंतकरण घेऊन निघालेत विशाळगडाच्या वाटेने। बाजींनी सर्वांना आपापली कामं वाटून दिली आणि खिंड अडवायला तयार झाले मावळे, सर्वांनी आपापल्या जागा घेतल्या। तेवढ्यात वर बसल्या हेरानं दिला आवाज, केले इशारा शत्रू आल्याची, तेवढ्यात आले शत्रू, आले आले आले, शत्रू चौतळून खिंडीत आले, तसे मराठे सज्ज झाले, सारसावून आपले भाले। बाजींनी 2 हातात 2 तलवारी घेतल्या, त्या 2 तलवारीच्या हाती याची कुणाची हिंमत होत नव्हती, झाली गर्जना हर हर महादेवची, गणगौर लढाई सुरू झाली, वाऱ्यासारखी बाजीची तलवार चालत होती। 6000 सैनिक बाजींनी कापून काढला होता आणि 30-40 मावळे सुद्धा कोसळले होते। पहाटे 5 ते दुपारी 12 पर्यंत बाजींनी एकाही शत्रूला पुढे जाऊ दिलं नाही, एकाही। आणि बाजींचा हा रुद्रावता पाहून चमकला सिद्धी मसूद, सिद्धी मसूद विचार करतोय, विचार करतोय, अरे बाजी 10 जणांशी एकटे लढतोय, अंगावर त्यांचे वार घेतोय, तरी पहाडा सरका उभाच आहे, अरे मनस आहे की पहाडा आहे। आणि वैतागून सिद्धीनं बंदुकवाला बोलवला, आला आला बंदुकवाला आला, आणि आले आले तो विचारता झाला, हुजूर हुजूर पता किस परगोली चलाने। तसा सिद्धी त्याला सांगतोय, बीच मुझे आदमी दिखाई दे रहा है ना जो पूरी तरह लाल हो चुका है, जिसके शरीर पर अब वार होने के लिए जगह नहीं बची है, उस पर चलानी है गोली। वार सहन करून करून एवढे रक्ताळे होते बाजी, एवढे सिंदूर फसले हनुमानासारखे दिसत होते। बस तेवढे सिद्धीची गोळी सुसाट व्यागाने आली, छातरची रक्ताळजा घुसली, थांब यातनांचा जाळ जाळ झाला नुसता, असह्य झाल्या वेदना, डोळ्यासमोर उभा राहिला गडकोट, आई तुळजाभवानी, मासाहेब जिजाऊ, आणि तोंडून पडले बाहेर जगदंब जगदंबचे बोल। बाजी पडलेले पाहून मराठी मावळे बावरले, घाबरले, थरथरले, कचरले मराठी भाले।
पण ही गोष्ट बाजींच्या लक्षात आली आणि छातीत गोळी असताना बाजी उभे झाले. छातीत गोळी असताना बाजी दांडपट्टा फिरवत होते. छातीत गोळी असताना बाजी लढत होते. दांडपट्टा फिरवत फिरवत माळांना विचारतात, अरे माझे राजे पोहोचले का, माझे राजे पोहोचले का. तेवढ्यात धाड 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 तोफांचे आवाज झाले आणि ती रक्त रक्त मुद्रा हजेरी करत म्हटले, राजे पोहोचले, आपली फत्ते झाली. पण 12 तासात एकाही शत्रूला पुढे जाऊ न देणाऱ्या बाजींची एवढी चीड आली सिद्धीला, एवढी की अख्खा घोडदळ त्याने बाजींच्या अंगावरून घालण्याचा आदेश दिला आणि सुटला आदेश, जाओ कुचल दो उसे, नकात वारा घुसावं तसा घोडा वेगळा धाव द्यायचा. त्या घोड्याचा पाय छाटावर पडायचा, घोडा थया थया नाचायचा, ते पाय टोचायचे बोचायचे, जागो जागी जखमा करायचे. एखादा शत्रू धावत धावत यायचा, खसकन बाला खुपसायचा, रक्ताचे चळकांनी येतण्याचा कल्लोळ व्हायचा, बाजीचे हाल हाल करीत जायचा. पण तोफांचे आवाज कानावर पडेपर्यंत आमच्या बाजींनी जीव सोडला नव्हता. अरे सुटेल कसा जीव, कसा सुटेल, कारण जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा छत्रपतीला म्हणतो आम्ही, आणि मेला तरी हटत नाही त्यालाच मराठा म्हणतो आम्ही. प्रत्यक्ष देव आहे तिकडे तोफांच्या आवाजांची वाट पाहत बसला होता. त्या यमालाही वाट पाहायला लावणारी माणसं याच मातीत जन्माला आली. हीच माती शुरांची आहे, हीच माती वीरांची आहे, हीच माती शुरांची आहे, हीच माती वीरांची आहे. या मातीतही आम्ही इतिहास घडू, कारण ही माती हिवरगावकरांची आहे, हिवरगावकरांची आहे. आता राजे भक्त बाजींची वाट पाहत बसले होते. तेवढ्यात राजांना पालखी येताना दिसली. राजे धावत धावत त्या पालखीजवळ आले, घाईघाईने शेला काढायला गेले. तेवढ्यात पकडला गेला राजांचा हात. राजे राजे शेला नका काढू, राजे बाजी नाही येत त्या पालखीत, आहे फक्त मासांचे रक्तबंबा तुकडे. आणि शब्द ऐकून आकाशात वीज चमकावी तसा राजांच्या डोक्यामध्ये चमचमाट झाला. जरदीशी राजांनी शेला बाजूला केला पण बाजी नव्हते कुठेच, होते ते फक्त मासांचे रक्तबंबा तुकडे. आणि ते रक्तबंबा तुकडे पाहून राजांच्या डोळ्यातून खळदिशी अश्रू ओघळला. तो अश्रू मातीत पडला, पण फक्त मातीत नाही पडला तर मातीसाठी पडला, मातीत जनारांसाठी पडला. गेला बाजी मातीत गेला, पण फक्त मातीत नाही गेला तर मातीसाठी गेला. अरे मातीत जाणारे कित्येक असतात, पण मातीसाठी जाणारे फक्त मराठे असतात. या बाजींसारखी जीवाला जीव देणारी माणसं माझ्या राजांनी घडवली. पण आजकाल आम्ही आमच्या मुलांना कसं घडवतो, आजकाल आम्ही आमच्या मुलांना काय शिकवतो, आजकाल आम्ही आमच्या मुलांना कुठले शिकवण देतो. बाळ कुणाच्या आद्यात पडू नको, बाळ कुणाच्या मध्यात पडू नको, बाळ सायकल खेळू नको, बाळ पोहायला जाऊ नको, बाळ हे करू नको, बाळ ते करू नको. मग पोरग म्हणतो, अगं आई मी करू तरी काय, घरात बस टी व्ही बघ आणि कुरकुरे खाय. बरं झालं शिवरायांच्या काळात ते कुरकुरे मॅगी वगैरे सारखे काही पदार्थ नव्हते, नाहीतर शिवरायांच्या काळात सुशांत जर एक मॅगी कुरकुरे असते तर आमच्या स्वराज्याचा सुद्धा त्या मॅगीसारखाच गुतोडा झाला असता. म्हणून या शिवजयंतीच्या निमित्तानं फक्त एकच आशीर्वाद महासाहेब जिजाऊंना मागतोय, एकच आशीर्वाद, एकच आशीर्वाद मा साहेब अम्मा द्यावा, एकच आशीर्वाद मा साहेब अम्मा द्यावा. प्रत्येक माता जिजाऊ आणि बालक शिवा व्हावा, प्रत्येक माता जिजाऊ आणि बालक शिवा व्हावा. पण मा साहेब प्रत्येक माता जिजाऊ होईल कशी, अरे कशी होईल जिजाऊ, कारण जिजाऊ येते पोटातच मारली जाते. मासाहेब मासाहेब तुम्ही होतात म्हणून अंगणात टिकले तुळस, मासाहेब तुम्ही होतात म्हणून मंदिरावर टिकले कळस, पण मुलीला आम्ही पोटातच मारतो याची तुम्हालाही वाटत असेल किळस. माफ करा मासाहेब माफ करा, कारण आमच्या पाकिटात वाढणारी लक्ष्मी आम्हाला हवी हवीशी वाटते, पण बायकांच्या पोटात वाढणारी लक्ष्मी आम्हाला जड जाते. मासाहेब अहो मासाहेब आम्हाला एक मुलगी नको वाटते, तुम्ही 8-8 सुनांना कसं सांभाळा असेल मासाहेब. म्हणून या शिवजयंतीच्या निमित्तानं लेख वाचवा, लेख शिकवा आणि स्त्री भरून हत्या थांबवा हा संदेश इथं देणार आहे. आपल्या मुलांबाळावर चांगले संस्कार करा, त्यांच्या आवडीनिवडीवर नीट लक्ष ठेवा. नाहीतर आजकाल आमच्या मुला मुलींचा आवडता गायक तो आया बहिणींना शिवे देऊन गाणं म्हणणार हनी सिंग, मैं 8 दिन नहीं नहाऊं मेरी मर्जी. तसंच पारू सर आहे ना बाबा, आम्हाला काय करायचं. हा असला आमचा आवडता गायक आणि आवडती हिरोईन सनी लिओन, पूनम पांडे, कंगना राणावत,
अरे या बाईन कचरा केला ना भारतीय संस्कृतीचा, आणि ही आवड जर आमच्या मुला मुलींची असेल तर सावधान मित्रांनो सावधान, यांच्या उदरातून शिवबा फुले शाहू आंबेडकर जन्माला येणार नाहीत। आपण शिवराय नाही होऊ शकलो तरी शिवरायांचे बाप होणं आपल्या हातात आहे, आपण डॉक्टर इंजिनियर नाही होऊ शकलो तरी त्यांचे बाप होणं आपल्या हातात आहे, पण त्यासाठी अगोदर आपण मुलांना चांगले संस्कार देणं गरजेचं आहे।